सावत्र आई आणि सावत्र मुलीची बेस्ट फ्रेंड हे असं होऊच शकत नाही. सौतेलीमा अन अनअप्रिशिएटेड मदरहुड. जिला कधीही अप्रिसिएशन मिळत नाही ती असते सावत्र आई. आणि आज एक अशी स्टोरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. पूजा जिचा भाऊ आई बाबा खूप मस्त परिवार छान सुखी होते अगदी. आणि एके दिवशी अचानक पूजाच्या बायोलॉजिकल आईने आत्महत्या केली. पूजा आणि तिचा भाऊ खूप लहान होते. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि मग पूजाच्या आयुष्यात आली सावत्र आई. बरं ती एकटी नाही, ती तिच्या मुलीला पण घेऊन आली. मग आता तर आपण जसं ऐकलंय बघितलंय, आता मात्र त्या सावत्र आईने तिच्या ह्या सावत्र मुलीचा छळ करायला सुरुवात केली असेल, नाही का? काय आहे खरी परिस्थिती ऐकूयात पूजाकडूनच. मला एक गोष्ट खूप नीट आठवते की मराठीच्या पुस्तकात एक आईबद्दलची काहीतरी कविता होती आणि ती मॅडम शिकवत होत्या आणि हार्डली एखाद दुसरा महिनाच झाला असेल आई जाऊन. आणि ती कविता जेव्हा त्या मॅडम शिकवत होत्या मी इतकी रडायला लागले की मला घरी फोन करावा लागला माझ्या टीचर्सला की हिला घेऊन जा, ही राहत नाहीये. आणि त्या क्षणी मला असं झालं की मी माझं आयुष्य कसं जगणार आहे. म्हणजे आई शब्द तर किती ठिकाणी येतो, निबंध लिहायला आईवरती एक टॉपिक असायचाच. सो मला इमॅजिनच नव्हतं होत आणि कुठेतरी मी मनातनं रेडी होते की मला एक आई पाहिजे. मग ती दुसरी जरी असेल तरी चालेल, पण मला तो आईचा जो व्हॉइड झाला होता लाईफमध्ये तो फिल करायचा होता. सो मी जेव्हा हा टॉपिक घरामध्ये चालू झाला की बाबांनी दुसरं लग्न केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आय थिंक मी सगळ्यात पॉझिटिव्ह होते की हो केलं पाहिजे, मला आई पाहिजे. मला मेन चॅलेंजेस जे फेस झाले ते हे की लोक मला वियर्ड प्रश्न विचारायचे की आई नीट वागते ना. एवढ्या छोटेपणी मला ह्या प्रश्नाचं उत्तर देता यायचं नाही की म्हणजे त्यांना काय ऐकणं एक्सपेक्टेड होतं आणि ती तुम्हाला नीट वागवते ना. आमची आई ती ह्या सगळ्या प्रेशरमध्ये इतकं ती कॉन्शियसली वागायची, इतकं ती काळजीपूर्वक वागायची की म्हणजे ती लिटरली मला आठवतं की तिला जर खर्चासाठी पैसे दिले असतील बाबांनी तर ती लिटरली तिघांमध्ये ते इक्वली डिवाइड करायची की कोणी तिला असं नको म्हणायला की तिने पार्शालिटी केली की आम्ही तिचे स्टेप मुलं म्हणून तिने आम्हाला स्वस्तातली गोष्ट घेतली. आई असं कधीच वागली नाही. कधी तुला जाणवलं की थँक गॉड आय हॅव हर ऍज अ मदर? प्रत्येक क्षणाला मला ते जाणवत गेलंय लाईफमध्ये. कारण काही ना काही डिफिकल्टीज येत जातात आणि आय थिंक मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा आईनी मला माझे सांगेल मी की डोळे उघडले. आज जेव्हा मी विचार करते की आईनी जर ती गोष्ट तेव्हा केली नसती तर आज माझी लाईफ खूप डिफरंट असली असती आणि आय एम व्हेरी थँकफुल की आज माझी जी लाईफ आहे. छान, मला हे ऐकून फार बरं वाटलं की तू तुझ्या फर्स्ट रिलेशनशिप बद्दल प्रेमाबद्दल तू तुझ्या आईला फ्रँकली सांगू शकलीस. हो, आईनी आमच्यासोबत नेहमी असं फ्रेंडली रिलेशन बिल्ड केलं. माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लिस्टमध्ये माझी आई टॉप वरती आहे. मला कधी पण कोणतीही गोष्ट शेअर करायची असेल माझ्याकडून पहिला फोन हा नेहमी आईलाच लागतो आणि आमचं रिलेशनच तसं बिल्ड झालं हळूहळू आणि आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहेत. डू यू मिस युअर बायोलॉजिकल मदर? आणि जर का ती आई तुझ्या डोळ्यासमोर आत्ता परत आली की आली आत्ता तर तू तिला काय सांगशील? वेल, टू आन्सर युअर फर्स्ट क्वेश्चन, हो मी मिस करते तिला आणि मी नेहमी असा विचार करते की आई असती तर काय डिफरंट असलं असतं. किंवा आय डोंट नो, मी करते तिला मिस बट मी ते बोलत नाही कोणाला कारण की आय एम व्हेरी हॅपी जी माझी आत्ताची आई आहे तिच्यासोबत. आणि जर मोठी आई कधी आली तर मी तिला हेच सांगेल की आत्ताच्या आईनी कुठेही तुझी कमी आम्हाला भासू दिली नाही, तिने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि ती पुढेही पाडेल. शी वॉज ऑल्सो ब्युटिफुल मदर. फॉर्च्युनेटली तुझ्या आयुष्यात जी आई आली ती पण खूप चांगली आली आणि त्याने छान पद्धतीने ही जबाबदारी स्वीकारली. काय मेसेज तू आज देऊ इच्छितेस? सो पहिलं तर जसं मी तुला आधीच सांगितलं की सोसायटीचं खूप प्रेशर असतं त्या लेडीवरती बिकॉज ते स्टेप रिलेशन आहे.
सो जर सगळ्यांनी ह्या गोष्टीला खूप पॉझिटिव्हली घेतलं तर हे ट्रान्झिशन त्या फॅमिलीसाठी खूप चांगलं आणि खूप बेनिफिशियल असू शकतं. आणि दुसरं की मुलं मोठे होतात, त्यांचे लग्न होतात, ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी होतात, पण म्हणजे मी आज जेव्हा विचार करते तर माझ्या बाबांसोबत आई आहे हा विचार करून मला खूप छान वाटतं की माझे बाबा एकटे नाही आहेत. सो ह्या गोष्टीला खूप पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे सोसायटीमध्ये, एवढंच मला वाटतं. हाऊ स्वीट, व्हॉट अ वंडरफुल मेसेज यू हॅव गिव्हन.